विद्यार्थी मित्र हो, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयामध्ये आपण खडक व मृदा हे प्रकरण मागील तासाला पूर्ण केलेलं आहे. निश्चित स्वरूपात आपण प्रत्येक टॉपिकच्या नोट्स व्यवस्थित पद्धतीने ऐकले असतील, त्याच्यानंतर त्या समजावूनही घेतल्या असतील आणि आपल्या वहीमध्ये लिहूनही घेतलेल्या असतील. विद्यार्थी मित्र हो, या प्रकरणातील शेवटचा जो भाग होता तो म्हणजे स्वाध्यायाचा. तो स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत आणि नवीन प्रकरणाला पुढील सुरुवात करणार आहोत. या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे अतिशय सोप्या स्वरूपात आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण हा स्वाध्याय वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि फक्त लिहून घ्यायचं नाही तर त्या दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील व्यवस्थित पद्धतीने आपण सोडवायचे आहेत. तर अतिशय सोप्या स्वरूपात असणारा हा होमवर्क आहे. प्रश्न क्रमांक पहिला अ मध्ये रिकाम्या जागा भरा. आता प्रामुख्याने ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आपण जो काही घटक अभ्यासलेला होता त्या घटकामधीलच ह्या रिकाम्या जागा आहेत. पहिली रिकामी जागा आपण पाहूया. दोन किंवा अधिक खनिज घटकापासून बनलेल्या कठीण पदार्थास टिंबटिंब म्हणतात. आपण व्याख्या अभ्यासलेली खडक आणि मृदाची त्या व्याख्येशी संबंधित असणारी ही रिकामी जागा आहे. पुन्हा वाचतो. दोन किंवा अधिक खनिज घटकापासून बनलेल्या कठीण पदार्थास टिंबटिंब म्हणतात. आता दुसरी मोकळी जागा आहे किंवा रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. बरोबर उत्तर आपणास माहीत होणार आहे निश्चित स्वरूपात. दुसरी मोकळी जागा किंवा रिकामी जागा आहे टिंबटिंब. हा एक नैसर्गिकरित्या आढळणारा अजैविक पदार्थ असून त्याला विशिष्ट रचना व त्याबरोबर रासायनिक घटकांचे प्रमाण असून त्यास विशिष्ट भौतिक गुणधर्म आहेत. निश्चित स्वरूपात खडकामध्येच समाविष्ट असणारी ही व्याख्या आहे. डॅश डॅश हा एक नैसर्गिकरित्या आढळणारा अजैविक पदार्थ असून त्याला विशिष्ट रचना बरोबर रासायनिक घटकांचे प्रमाण असून त्यास विशिष्ट भौतिक गुणधर्म आहेत. तिसरी रिकामी जागा आहे आम्लयुक्त अग्निज खडकात सिलिकाचे प्रमाण टिंबटिंब टक्के असते. आम्लयुक्त अग्निज खडकात सिलिकाचे प्रमाण टिंबटिंब टक्के असते. सिलिकाच्या प्रमाणानुसार खडकांचे वर्गीकरण या टॉपिकमध्ये आपणाला याचं उत्तर सापडणार आहे. चौथी रिकामी जागा आहे विद्यार्थी मित्र हो बेसॉल्ट किंवा काळवित्री त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. हे उदाहरण टिंबटिंब खडकाचे आहे. अतिशय सोपी रिकामी जागा आहे. विद्यार्थी मित्र हो, हे चारही रिकाम्या जागेंची उत्तरं आपणास निश्चित स्वरूपात समजली असतील. आपण ही वहीमध्ये व्यवस्थित लिहायची आहेत आणि दीपावलीनंतर कॉलेज चालू झाल्यानंतर हे स्वाध्याय आपण संबंधित शिक्षकांना दाखवून त्यांची सही त्या ठिकाणी घ्यावायची आहे. आता ब त्यामधीलच प्रश्न क्रमांक एक ब मधीलच जोड्यांचा योग्य क्रम लावा. मेक द पेयर्स. अ गट आणि ब गट असे दोन गट दिलेले आहेत. बघा अ गटामध्ये जो क्रम दिलेला आहे तो वाचतो मी या ठिकाणी. रायो लाईट, दोनला आहे गाब्रो, तीनला आहे फेल्डस्पार. तर ब गटामध्ये ए मध्ये आहे प्राथमिक खनिज घटक, ब मध्ये आहे दुय्यम खनिज घटक, सी मध्ये किंवा क मध्ये आहे विम्ल किंवा बेसिक खडक, डी मध्ये आहे ग्रेनाइट आणि ई मध्ये आहे डोलोमाइट. याच्यापैकी योग्य क्रम लावण्यासाठी तीनच जोड्या अपेक्षित आहेत. रायोलाइट, गाब्रो आणि फेल्डस्पार खनिज घटकाशी निगडीत असणारे अव खडकाशी निगडीत असणारे हे दोन्ही तिन्ही मुद्दे आहेत. निश्चित स्वरूपात आपल्याला यांचा योग्य क्रम लावता येईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एक मधीलच क आहे विधाने चूक की बरोबर लिहा. आता पहिलं विधान एका खडकाचे रूपांतर दुसऱ्या खडकात होऊन जो खडक तयार होतो त्यास रूपांतरित खडक म्हणतात. या ठिकाणी या ओळीमध्येच किंवा व्याख्येमध्येच त्या खडकाची व्याख्या देखील दिलेली आहे, त्यामुळे चूक की बरोबर आपणास हे निश्चित स्वरूपात सांगता येईल. त्यानंतर दुसरं
त्याच्यातील चुक्की बरोबर उदाहरण आहे मॅग्नेटाइट हे उदाहरण सहाय्यक खनिज घटकाचे आहे. मॅग्नेटाइट हे उदाहरण सहाय्यक खनिज घटकाचे आहे. सहाय्यक म्हणू शकतो किंवा दुय्यम म्हणू शकतो, खनिज घटकाचे आहे. तिसरं, जमिनीतील म्हणजेच मातीतील खरभरीतपणा किंवा मऊपणा जमिनीचा पोतने दर्शवला जातो. या ठिकाणी व्याख्या दिलेली ती बरोबर आहे का चुकीची आहे हे फक्त आपल्याला सांगायचे. जमिनीचा पोतची व्याख्या आपण लक्षात आहे, जमिनीची रचनेची व्याख्या माहीत आहे आपल्याला, तर मग हे दिलेलं वाक्य चूक की बरोबर आहे निश्चित स्वरूपात आपणास सांगता येईल. चौथा आहे आणि शेवटचं प्रश्न क्रमांक पहिल्यातील, मातीतील कण एकत्रित येऊन योग्य घडण तयार होणे म्हणजे मातीची घडण होय. मातीतील कण एकत्रित येऊन योग्य घडण तयार होणे म्हणजे मातीची घडण होय. मातीची घडणाला आपण समग्र टर्म दोन वापरलेत, मातीची रचना मातीची घडण. मग हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे ते आपल्याला निश्चित स्वरूपात सांगता येईल. त्याच्यानंतर अशा पद्धतीने चार वाक्य चुकके बरोबर मध्ये आपणास लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये उदाहरणे लिहायचे आहेत, जड खनिज घटकाची दोन उदाहरणे लिहायची आहेत, हलक्या खनिज घटकाची दोन उदाहरणे लिहायची आहेत. त्याच्यानंतर एका वाक्यात उत्तर आल्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, मातीची घडण किंवा रचना व्याख्या लिहा. तिसरा प्रश्न आहे, मातीच्या रचनेनुसार प्रकार नमूद करा. फक्त आपल्याला प्रकारांची नावे लिहायची त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र, स्तंभिक असेल, रवाळ असेल, हे प्रकार जे आहेत ते रचनेचे प्रकार आपण त्या ठिकाणी नमूद करावायचे आहेत. चौथा प्रश्न आहे त्याच्यातलाच, ISS नुसार कणांच्या आकारानुसार मातीचे प्रकार लिहा. मातीच्या कणांचे प्रकार अपेक्षित आहे या ठिकाणी, वाळू, पोयटा, चिकणकण यांची आपण कणांच्या आकारानुसार मिलीमीटरमध्ये साईज दिलेली होती आपल्याला आठवत असेल, ते प्रकार लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक तिसरा भाग सोडवायचा आपल्याला, थोडक्यात उत्तर लिहा, थोडक्यात लिहायचे आपल्याला 5 ते 7 ओळीमध्ये. पहिला प्रश्न आहे त्याच्यातील मातीचे रासायनिक गुणधर्म लिहा. तीनच गुणधर्म आहेत आपल्याला माहीत आहे, जमिनीचा सामू, धनभारित कणांची अदलाबदल आणि सेंद्रिय कर्ब. त्याच्या जमिनीची भूस्तराची आकृती काढा. 10 थर आहेत बघा, A00 A0 A1 A2 A3 B1 B2 B3 C आणि D असे 10 थर आहेत, त्यांचे नामनिर्देशित आकृती आपण काढणं अपेक्षित आहे. तिसरा प्रश्न आहे, मातीचे विविध रचना आकृतीद्वारे स्पष्ट करा. वरतीच आपण प्रकार लिहिले होते त्या प्रकारांची आकृती काढणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि चौथा आहे, मातीचे जैविक गुणधर्म लिहा. जैविक गुणधर्म आपण मागील तासाला अभ्यासलेले आहेत, मायक्रोफ्लोरा असेल, मायक्रोफ्युना असेल, त्याच्यामध्ये समाविष्ट होणारे बॅक्टेरिया असतील, शेवाळ असेल, बुरशी असेल, हे सगळे गुणधर्म आपण लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक चौथा आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र, या प्रकरणातील सविस्तर प्रश्नांची उत्तरे लिहा. 8 मार्काला किंवा 6 मार्काला याच्यावरती प्रश्न हा जो आहे सविस्तर प्रश्नांची उत्तरे लिहा अपेक्षित विचारला जातो. पहिला काय, तर खडक व्याख्या लिहून खडकांचे वर्गीकरण स्पष्ट करा. मग ते तयार होण्याच्या प्रमाणानुसार असेल किंवा सिलिकाच्या प्रमाणावरून असेल, दोन्हीचं वर्गीकरण अपेक्षित आहे. दुसरा प्रश्न आहे, या ठिकाणी प्रामुख्याने मृदा व्याख्या लिहून भौतिक गुणधर्म स्पष्ट करा. मातीची व्याख्या लिहायची आणि भौतिक गुणधर्म स्पष्ट करायचे. या ठिकाणी भौतिक गुणधर्मामध्ये आपण अभ्यासले जमिनीचा पोत, जमिनीची रचना, त्याच्यानंतर जमिनीचे तापमान, जमिनीचा रंग, लवचिकपणा, स्थिरता, हे सगळे भौतिक गुणधर्म अपेक्षित आहेत. आणि शेवटचा प्रश्न आहे, मातीचे विविध कार्य सांगा, भौतिक, रासायनिक, जैविक आणि जमिनीची सुपीकता, उत्पादकता फरक स्पष्ट करा. जमिनीची सुपीकता म्हणजे काय आणि उत्पादकता म्हणजे काय आपण या प्रकरणाच्या शेवटी हे मुद्दे सविस्तरपणे अभ्यासलेले होते, ते फरकासहित स्पष्ट करणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्र, अतिशय सोप्या स्वरूपातील हा स्वाध्याय आपणास दिलेला आहे. निश्चित स्वरूपात आपण प्रकरण संपल्यानंतर हा स्वाध्याय चांगल्या पद्धतीने सोडवचाल. विद्यार्थी मित्र, आज आपण मृदा व खडक किंवा खडक व मृदा हे प्रकरण पूर्ण केल्यानंतर
नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे वेदर अँड क्लायमेट. या प्रकरणाचं नाव आहे वेदर अँड क्लायमेट. विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन्ही ज्या टर्म आहेत वेदर आणि क्लायमेट, ह्या दोन्ही सिनोनिमस टर्म्स आहेत आणि एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मी म्हणतो या ठिकाणी. वेदर अँड क्लायमेट फक्त स्पष्टीकरणामध्ये आपणाला या दोन्हीचा अर्थ चांगल्या पद्धतीने समजणार आहे. या दोन्हीचा अर्थ मराठीमध्ये हवामान असाच केला जातो. या दोन्हीचा अर्थ मराठीमध्ये वेदर अँड क्लायमेटचा अर्थ हवामान अशा पद्धतीने होतो. परंतु विद्यार्थी मित्र, हा जो हवामान घटक आहे पीक उत्पादनाच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील घटक आहे. मी शब्द या ठिकाणी संवेदनशील हा वापरलेला आहे कारण पीक वाढीचा जो काळ आहे या कालावधीमध्ये हवामानामध्ये वारंवार बदल होत असतो आणि हा जो बदल आहे हा पिकाच्या वाढीसाठी अनुकूल असला पाहिजे. जर प्रतिकूल असेल तर निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी पिकाची वाढ खुंटणार आहे. या ठिकाणी वाढ व विकास या दोन्ही बाबी एकमेकाशी संलग्न आहेत. फक्त पिकाची वाढ होऊन चालणार नाही, विकासही होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हवामान हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. पीक वाढीच्या कालावधीमध्ये तुम्ही सर्व पूरक बाबी पिकाकरिता योग्य पद्धतीने पुरवलेल्या आहेत. पिकाची पेरणी योग्य वेळेवर केलेली आहे, जमिनीची निवडही चांगल्या पद्धतीने केलेली आहे, जमिनीत सेंद्रिय खते चांगल्या पद्धतीने मिसळलेली आहेत, बियाणे देखील उत्तम प्रकारची तुम्ही लागवडीसाठी निवडलेली आहे, पाण्याची व्यवस्थाही चांगल्या पद्धतीने केलेली आहे. सर्व ज्या बाबी पूरक आहेत बी उगवण्यासाठी किंवा पीक वाढीसाठी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पुरवलेले आहेत. परंतु विद्यार्थी मित्र हो, बी उगवल्यापासून ते पिकाची काढणी करेपर्यंत पिकावरती प्रामुख्याने 98% परिणाम करणारा हवामान हा घटक आहे. सर्व पूरक बाबी तुम्ही पुरवलेले आहेत परंतु हवामानाची परिस्थिती चांगली नसेल तर आलेलं पीक वाया जाते. म्हणून हा हवामान घटक पीक वाढीकरता आणि विकासाकरता अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच तुमच्या सिलेबसमध्ये या टॉपिकची निवड करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हवामान ही जी संकल्पना आहे तुम्हाला भूगोल या विषयामध्ये गेलेली आहे. आपल्याला पीक वाढीकरता ज्या पूरक बाबी आहेत जे आत्ता मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये सांगितलेले आहेत, जमीन असेल, सिंचन असेल, खते असतील, ह्या बाबी तुम्ही आर्टिफिशियली कृत्रिमरित्या पिकांना प्रोव्हाइड करू शकता. परंतु हवामान मात्र पीक वाढीच्या कालावधीमध्ये बदलू शकत नाही आणि ते बदलताही येत नाही कारण हा नैसर्गिक घटक आहे. त्यामुळे आपल्याला पीक उत्पादन जर घ्यावयाचं असेल तर हवामानाशी निगडीत अशा पद्धतीची पीक उत्पादनाची प्रणाली निश्चित स्वरूपात अवलंबी लागते. मग आपण ग्रीन हाऊसमध्ये ह्या सर्व ज्या हवामानाच्या बाबी आहेत पूरक बाबी ह्या आपण कंट्रोल्ड कंडिशनमध्ये प्रोव्हाइड करू शकतो. त्या ठिकाणी नियंत्रित वातावरणात आपण या बाबी पुरवू शकतो परंतु अगदी थोड्या क्षेत्रापुरता. एक गुंट, दोन गुंट, तीन गुंट एवढ्यापुरता फक्त आपण ह्या हवामानाच्या बाबी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. परंतु त्याच्यासाठी आपल्याला खर्च अधिक येतो. परंतु अगदी जी काही कृषी पिके असतील, ऊस, कापूस यासारखी जी पिके असतील किंवा फळपिके असतील यांच्यासाठी आपल्याला ही कृत्रिम हवामानाची स्थिती मात्र पुरवता येणार नाही. त्यामुळे हवामानाशी निगडीत असणारीच पीक पद्धती प्रणाली आपण अवलंबणे फायदेशीर ठरते. म्हणून विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 11 मध्ये तुमच्या सिलेबसमध्ये हवामान, वेदर अँड क्लायमेट या दोन्ही बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. निश्चित स्वरूपात आपल्याला हा टॉपिक देखील जो खडक आणि मृदा प्रकरण जसं सोप्या पद्धतीने होतं तशाच पद्धतीने ही अतिशय सोप्या स्वरूपातील प्रकरण आहे. तर वेदर अँड क्लायमेट
या संकल्पना काय आहेत तर आपण त्या समजावून घेऊया. निश्चित स्वरूपात या चित्रामध्ये आपल्याला स्वच्छ सुंदर असं आकाश आणि त्या ठिकाणी हिरवगार पिकाची वाढ झालेली असं चित्र दिसत आहे. या चित्रावरून आपल्याला स्पष्ट विद्यार्थी मित्र जाणवतो की पीक वाढी करता स्वच्छ आकाश किंवा स्वच्छ हवामान असणं अत्यंत आवश्यक आहे. याचाच अर्थ स्वच्छ हवामानामध्ये पिकाची वाढ आणि विकास चांगली होते. आता वाढ आणि विकास म्हणजे काय? बी लावल्यानंतर बी रुजणे, बी उगवणे आणि बियापासून रोपाची वाढ सुरू होणे याला आपण वाढ होणे म्हणतो. परंतु त्या फक्त रोपाची वाढ होऊन मोठ्या वनस्पतीत रूपांतर होणे अपेक्षित नाही आपल्याला. त्याला फांद्या फुटल्या पाहिजेत, त्याला फुले आली पाहिजेत, फळे आली पाहिजेत, फळे एकाच गुणवत्तेची आली पाहिजेत, हे म्हणजे विकास. झाडाची वाढ होणे आणि विकास होणे या दोन्ही बाबी एकमेकावर अवलंबून, फक्त वाढ होऊन चालणार नाही तर विकास होणे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपण व्याख्या व अर्थ सुरुवातीला अभ्यासूया. प्रथमची जी टर्म आहे ती वेदर. वेदरला मराठीमध्ये शब्द आहे दैनंदिन हवामान. दैनंदिन हवामान, आता दैनंदिन या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. अनेक विद्यार्थी आपल्यामध्ये मंथन परीक्षा दिलेली आहेत, स्कॉलरशिपच्या परीक्षा दिलेल्या आहेत, काही नवोदयच्या वर्गामध्ये अभ्यास केलेले विद्यार्थी आहेत. निश्चित स्वरूपात दैनंदिन या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित आहे. दैनंदिन म्हणजे दररोजची, डेली, चेंजेस इन एअर कंडिशन किंवा वेदर कंडिशन, डेली चेंजेस इन वेदर कंडिशन, इट इज नोन एज वेदर. म्हणजे दैनंदिन हवामान, दैनंदिन म्हणजे दररोजचे बदलणारे हवामान. निश्चित स्वरूपात विद्यार्थी मित्र, हवामानाची जी स्थिती आहे ही हवामानाची स्थिती दर्शवण्यासाठी काही भौगोलिक संज्ञांचा आपल्याला या ठिकाणी अवलंब करायचा आहे. जसा हवेचा दाब, तापमान किंवा उष्णता, थंडपणा, आर्द्रता ह्या संकल्पना काही संज्ञा ज्या आहेत, भौगोलिक संज्ञा या ठिकाणी उपयोगात आणायच्या आहेत. निश्चित स्वरूपात तुम्ही भूगोलमध्ये अभ्यासलेला आहे की वारा कशा पद्धतीने वाहतो. त्याच्यानंतर आपण जर महाबळेश्वरला कधी गेलेलो असेल तर इलिफंट पॉइंट पाहिलेला आहे. त्या इलिफंट पॉइंटमध्ये आपणाला त्या पॉइंटच्या खालील भागातून वरच्या दिशेने वारे येते. किंवा नेल्सन पॉइंट असेल, असे अनेक पॉइंट महाबळेश्वरमध्ये आहेत की त्या ठिकाणी खालून वरती वारा येतो. म्हणजे वारा वाहण्याची दिशा प्रत्येक वेळेस जागेनुसार बदलत असते. बघा मी काय शब्द वापरलेला आहे, प्रत्येक जागेनुसार वाऱ्याची दिशा, वारा म्हणजे हवा, हवेची दिशा ही बदलत असते. म्हणजे फलटणमध्ये आत्ता भरपूर प्रमाणात हवा वाहते असं मी शब्द जर वापरला तर तेवढ्याच प्रमाणातील हवा पुणे या ठिकाणी वाहत असेल असं नाही. म्हणजे फलटणला आत्ता वारा जशा पद्धतीने वाहतो तशाच पद्धतीने पुणे या ठिकाणी वाहत असेल असं नाही. म्हणजे फलटणचा वाहण्याची हवेची दिशा ही वेगळी असणार आहे, पुण्यामध्ये वारा वाहण्याची दिशा ही वेगळी असणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणची किंवा जागेमधील वारा वाहण्याची दिशा ही नेहमी बदलत असते. हे कशानुसार होतं विद्यार्थी मित्र? तर तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार. ते फलटण शहर उंच ठिकाणी आहे का सपाटी भागावरती आहे, पुणे हे शहर उंच ठिकाणी आहे का सपाटा भागावरती आहे, तिथलं तापमान जनरली, तुम्ही त्या ठिकाणी भूगोलमध्ये एक नियम अभ्यासलेला आहे की वारं वाहताना नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. म्हणजे एअर मूव्ह फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर, हाय प्रेशर टू लो प्रेशर, अँड इट इज प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस प्रेशर डिक्रीजेस, टेम्परेचर डिक्रीजेस प्रेशर इन्क्रीजेस ह्या संज्ञा आपण दहावीपर्यंत शिकलेलो आहोत. म्हणून ज्या भागातील तापमान वाढतं त्या ठिकाणी हवेचा दाब हा कमी असतो आणि ज्या ठिकाणी तापमान कमी असतं त्या ठिकाणी हवेचा दाब हा अधिक असतो. हे डायरेक्टली
प्रामुख्याने विरुद्ध आहे, एकमेकांशी विरुद्ध आहे. टेम्परेचर इन्क्रीजेस, प्रेशर डिक्रीजेस. टेम्परेचर डिक्रीजेस, प्रेशर इन्क्रीजेस. पण तापमान वाढलं, प्रेशर कमी झालं आणि हवा कुठून वाहते? उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. मग ज्या ठिकाणी तापमान कमी होतं त्या ठिकाणी हाय प्रेशर तयार झालं आणि हाय प्रेशर तयार झाल्यामुळे तिथली हवा ज्या ठिकाणी टेम्परेचर अधिक होतं त्या ठिकाणी प्रेशर कमी झालं त्या ठिकाणी ही हवा वाहत येते. आणि म्हणून ज्या भागामध्ये अधिक उष्ण भाग असतो त्या ठिकाणी वारा नेहमी हा वाहत असतो, किंवा त्याला आपण लो डिप्रेशन म्हणतो. कमी दाबाचा हवेचा पट्टा त्या ठिकाणी तयार होतो आणि हवा वाहताना फक्त मोकळी स्वतः वाहत नाही तर ती स्वतः वाहत असताना हवेमध्ये असणारे बाष्प देखील गोळा करून आणते. आता बाष्प गोळा करत असताना बाष्प म्हणजे काय म्हणतो आपण? हवेतील ओलावा. बाष्प म्हणजे काय तर हवेतील ओलावा. हे ओलावा जर एकत्रित झाला तर त्याच्यापासून क्लाउड्स तयार होतात, ढग तयार होतात. आता ढग जर एकत्रित आले सगळे, पाण्याने भरलेले ढग जर एकत्रित आणले तर निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी पाऊस पडतो. म्हणजे एक घटक तापमान हा घटक, बघा मी काय म्हणते, तापमान हा घटक एका जागेवरील अनेक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती बदलण्यासाठी कारणीभूत ठरतो. म्हणून या ठिकाणी दैनंदिन हवामानाची व्याख्या करताना विद्यार्थी मित्र अशी केलेली आहे की दिलेल्या जागेमधील वाऱ्याचा वाहण्याचा दैनंदिन फरक. दिलेल्या जागेमधील फलटण मध्ये दिलेली जागा असं आपण शब्द करूया. दिलेल्या जागेमधील म्हणजे कुठल्या फलटण मधील वाऱ्याची वाहण्याची दिशा. दिलेल्या जागेमधील वाऱ्याची वाहण्याची दिशा कुठल्या दिशेने वारा वाहतोय? पूर्वेला वाहतोय का पश्चिमेला वाहतोय का दक्षिणेला वाहतोय का उत्तरेला वाहतोय का आग्नेय नैऋत्य ईशान्य या दिशेला वाहतोय, यावरून वारा वाहण्याची जी दिशा आहे त्याच्यानुसार वातावरण बदलणार आहे, हवामान बदलणार आहे. अशा बदलणाऱ्या हवामानाला काय म्हणायचं? दैनंदिन हवामान. व्याख्या या ठिकाणी सायंटिफिक काय अभ्यासायची आपल्याला अभ्यासूया. एखाद्या ठिकाणची किंवा जागेची कमी कालावधीसाठी हवामानाची किंवा वातावरणाची एक लहरी स्थिती म्हणजे दैनंदिन हवामान. म्हणजे आत्ता फलटणमध्ये जोराचे वारे वाहत आहे, अजून 2 तासानंतर त्या ठिकाणी जोराचेच वारे वाहील हे सांगता येत नाही, कालांतराने ते कमी होणार आहे. म्हणजे ही स्थिती कशी काय झाली? लहरी, लहरीपणा आपण म्हणतो त्याला. आत्ता वाहत आहे, थोड्या वेळाने वाहणार नाही. किंवा आत्ता गरम होते, उष्ण होते, थोड्या वेळाने हवेचा झोक जोरात वाहणार आहे. तो कमी कालावधीसाठी हवामानाची स्थिती बदलते. सकाळी थंडपणा होता, सकाळी हवेमध्ये थंडपणा होता, दुपारी उष्णपणा होता, पुन्हा संध्याकाळी जोराचा वारा व्हायला. म्हणजे एका दिवसामध्ये हवामानाची स्थिती 3 वेळा बदलली. एकदा थंडपणा, एकदा उष्णपणा आणि एकदा गारवा. अशी 3 वेळा स्थिती बदलली आणि ही जी स्थिती बदलण्याची असते याला म्हणतात दैनंदिन हवामान. म्हणून एखाद्या ठिकाणची किंवा जागेची कमी कालावधीसाठी हवामानाची किंवा वातावरणाची एक लहरी स्थिती म्हणजे दैनंदिन हवामान होय. विद्यार्थी मित्र आपणास ही व्याख्या समजली असेल. दैनंदिन हवामान म्हणजे दररोजचे बदलणारे हवामान. थोडक्यात व्याख्या काय करायची? दररोजचे बदलणारे हवामान. आता दुसरीच व्याख्या याच्याशी निगडीत असणारे आपण अभ्यास विद्यार्थी मित्र काय व्याख्या आहे? तर एखाद्या जागेवरील ठराविक काळासाठी प्रत्येक दिवसाला वातावरणाच्या लहरीपणात किंवा वर्तणुकीत होणारा बदल म्हणजे दैनंदिन हवामान. एखादी जागा, कुठली जागा निवडा, ठराविक काळासाठी 1 तास असेल, 2 तास असेल किंवा 1 दिवसासाठी असेल, वातावरणाच्या लहरीपणात आणि वर्तणुकीत म्हणजे वागणुकीत होणारा बदल म्हणजे दैनंदिन हवामान होय. दैनंदिन हवामान होय. या चित्र स्वरूपामध्ये बघा आपल्याला दिसते या ठिकाणी ढगाळ हवामान झालेलं आहे, आकाशामध्ये ढग जमलेले आहेत. या ठिकाणी देखील आकाशामध्ये ढग जमलेले आहेत परंतु पाऊस पडेल असं शाश्वती नाहीये. म्हणजे हे ढग अगदी दिवसभरच राहतील असं नव्हे. किंवा ही जी स्थिती दाखवलेली आहे थंडर स्टॉर्मची ही दिवसभर राहील असं नव्हे, थोड्या वेळाने ही कालांतराने स्वच्छ अशा प्रकारचं आकाश या ठिकाणी आपल्याला दिसू शकतं. म्हणून वर्तणुकीत होणारा बदल म्हणजे दैनंदिन हवामान होय. मग आता
हे दैनंदिन हवामान कशा पद्धतीने स्पष्ट करता येते आपल्याला, तर कमी भागासाठी असते, म्हणजे फक्त फलटण शहरापुरतं असेल किंवा लगतच्या भागापुरतं असेल, कमी भागासाठी असते जसे गाव शहर किंवा जिल्हा, व कमी कालावधीसाठी असते म्हणजे अत्यंत 2 तास 3 तास किंवा 1 दिवसासाठी अशा पद्धतीने, जसे दिवसाचा काही भाग उदाहरणतः पावसाळा दिवस, उष्ण दिवस, ढगाळ हवामान, हे बदल काही काळापुरती असतात व नंतर हवामानात बदल होतो। म्हणजे एकसारखं हवामान राहत नाही, एकाच दिवसामध्ये एकसारखं हवामान राहत नाही, ते वारंवार बदलतं, म्हणून त्याला काय म्हणायचं, दैनंदिन हवामान। बघा दैनंदिन हवामानाची व्याख्या आपल्याला लक्षात आली, अतिशय सोप्या शब्दामध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेली आहे, दैनंदिन हवामान म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये, वेदर। आता याच्याशी सिनोनिमस्टर्म असणारी दुसरी व्याख्या आहे क्लायमेट। क्लायमेट क्लायमेट म्हणजे काय, तर ॲव्हरेज कंडिशन ऑफ द वेदर, ॲव्हरेज कंडिशन ऑफ वेदर्स असं आपण म्हणूया, वेदर जे पॉइंट आहे त्याची ॲव्हरेज कंडिशन, म्हणून व्याख्या करताना अशा पद्धतीने केलेली, एका कालाची किंवा हंगामाची सरासरी हवामानाची स्थिती म्हणजे हंगामी हवामान। आता हे जे हवामान होतं हे दैनंदिन हवामानाची स्थिती आपण कशा पद्धतीने दर्शवली आहे, तर दिवसाचा काही भाग, दिवसाचा काही भाग, परंतु हंगामी, या ठिकाणी हंगामी हा शब्द दिलेला, हंगामी म्हणजे हंगाम। बघा पीक लागवडीचे प्रमुख 3 हंगाम आहेत, आपल्या भूगोलमध्ये तुम्ही अभ्यासलेले आहेत पीक लागवडीचे एकूण 3 हंगाम आहेत, म्हणजे वर्षाचे एकूण महिने 12, आणि 3 हंगाम जर आपण पकडले तर 4-4 महिन्याचे 3 हंगाम झाले, 4 3 12, 4-4 महिन्याचे 3 हंगाम झाले। मग हे हंगाम कोणते आहेत, तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे 4 महिने जे आहेत याला खरीप हंगाम म्हटलं जातं, खरीप हंगाम म्हटलं जातं, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर। त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी अर्धा, म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत, हा जो 4 महिन्याचा कालावधी आहे हा 4 महिन्याचा कालावधी रब्बी हंगाम म्हणून गणला जातो, याला दुसरं म्हटलं जातं हिवाळी हंगाम, आणि खरीप हंगामला काय म्हटलं जातं, पावसाळी हंगाम। जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पावसाळी हंगाम, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी आता रब्बी हंगाम, थंडीचा हवामान आपण म्हणतो त्याला, किंवा हिवाळी हंगाम, आणि तिथून पुढचे फेब्रुवारी अर्धा, मार्च एप्रिल आणि मे, हे जे महिने आहेत 4 महिन्याचा कालावधी हा उन्हाळी हंगाम म्हणून गणला जातो। आता या प्रत्येक 4 महिन्याची सरासरी, आता उदाहरणार्थ आपण पावसाळी हंगाम घेऊया, पावसाळी हंगाम 4 महिन्यासाठी दिलेला आहे, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, या 4 महिन्यालाच आपण मग काय म्हटलेले, खरीप हंगाम। खरीप हंगामला दुसरा शब्द वापरलाय आपण पावसाळी हंगाम, कारण या 4 महिन्यामध्ये पाऊस अधिक प्रमाणात पडतो। आता या 4 महिन्यामध्ये उदाहरणतः जून महिन्यामध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडला, त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये 300 मिलीमीटर पाऊस पडला, त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये 400 मिलीमीटर पाऊस पडला, आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 400 मिलीमीटर पाऊस पडला, म्हणजे जूनमध्ये 100, जुलैमध्ये 300, ऑगस्टमध्ये 400, आणि पुन्हा सप्टेंबरमध्ये 400, म्हणजे असे जर आपण पकडले तर प्रामुख्याने 1200 मिलीमीटर पाऊस झाला। 1200 मिलीमीटर भागिले 4 आपण केले तर 300 मिलीमीटर सरासरी हा पाऊस झाला असं आपण गृहीत धरतो। म्हणून एका कालाची किंवा हंगामाची सरासरी हवामानाची स्थिती, किंवा थंडीचा हंगाम आहे ऑक्टोबर पासून फेब्रुवारी अर्धापर्यंत, प्रत्येक महिन्याची सरासरी आपण काढली आणि त्याच्यानुसार आपण 2020 साली रब्बी हंगामाची स्थिती कशी होती ते आपण माहिती करून घेतो। म्हणून एका कालाची किंवा हंगामाची सरासरी हवामानाची स्थिती म्हणजे हंगामी हवामान होय। या ठिकाणी बघा हा पूर्णपणे पावसाळी हंगाम दाखवलेला आहे, या ठिकाणी हा पूर्णपणे रब्बी हंगाम दाखवलेला आहे, आणि हंगामी हवामान अधिक कालावधीसाठी असते। म्हणजे तुम्हाला जर फरक स्पष्ट करा असं जर मी विचारले, प्रश्न जर विचारला तर तुम्हाला सांगता येईल, दैनंदिन हवामान हे कमी कालावधीसाठी असते, हंगामी हवामान अधिक कालावधीसाठी असते।
दैनंदिन हवामान दररोजची बदलणारी हवामानाची स्थिती दर्शवते. हंगामी हवामान हे हंगामाची बदलणारी हवामानाची स्थिती दर्शवते. असे फरक स्पष्ट आपल्याला सहजरित्या सोप्या पद्धतीने काढता येते. जसे काय महिने हंगाम किंवा संपूर्ण वर्ष, उदाहरणार्थ थंडीचा हंगाम, उष्ण व समशीतोष्ण हंगाम, आणि हे हवामान कमी अधिक स्थिर असते मात्र भागानुसार बदलते, प्रत्येक भागानुसार बदलते. बघा आपल्या भारताचा जर विचार केला तर उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारत असे तीन भाग आपण सरळ पकडूया. उत्तर भारतामध्ये मध्य भारत आणि दक्षिण भारतापेक्षा थंडी अधिक असते बघा, आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असते. म्हणजे केरळ हे आपलं मान्सूनचं प्रवेशद्वार आहे आपण समजतो, म्हणजे मोसमी पावसाचा प्रवेशद्वार आहे, म्हणजे त्या ठिकाणी पाऊस अधिक प्रमाणात पडतो. म्हणजे निश्चित स्वरूपात प्रत्येक भागानुसार ही हवामानाची स्थिती बदलत आहे. त्यामुळे निश्चित स्वरूपात विद्यार्थी मित्र या दोन संकल्पना तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली असतील, दैनंदिन हवामान आणि हंगामी हवामान. यानंतर वातावरण हा घटक आपण अभ्यासूया. वातावरण म्हणजे काय? ॲटमॉस्फियर. बघा या ठिकाणी ही ॲटमॉस्फियरची प्रामुख्याने एक सरळ आणि सोपे आकृती आपल्याला दिसत आहे. आता हा आपला पृथ्वीचा भाग आहे, हा आपल्या पृथ्वीचा भाग आहे, आणि पृथ्वीपासून जे आकाश आहे ते आकाश अशा वेगवेगळ्या थरामध्ये विभागलेले आहे. 20 किलोमीटरच्या थराला ट्रोपोस्फियर म्हटलं जातं. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरचा 20 किलोमीटर उंचीपर्यंतचा भाग थराला काय म्हटलं जातं? ट्रोपोस्फियर. त्याच्यानंतर पृष्ठभागापासून 50 किलोमीटर अंतरावरती जो थर आहे त्याला म्हटलं जातं स्ट्रॅटोस्फियर. त्याच्यानंतर 85 किलोमीटर उंचीवरती जो थर आहे त्याला म्हटलं जातं मेसोस्फियर, आणि अबव 85 किलोमीटर थर्मोस्फियर आणि एक्झोस्फियर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे एकदम एक्झोस्फियरमध्ये आपण बघा हे जे आपण यान सोडतो किंवा प्रामुख्याने जे ज्याला आपण लहरी विस्तार करणारी जी काही यंत्र सामग्री आहे ती आपण एक्झोस्फियरमध्ये सोडत असतो. सॅटेलाइट आपण त्याला शब्द वापरूया, सॅटेलाइट सगळे एक्झोस्फियरमध्ये आपण सोडतो. त्याच्यात थर्मोस्फियरमध्ये अतिशय उष्ण हवामान आहे. मेसोस्फियरमध्ये सगळे स्टार्स आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रॅटोस्फियरमध्ये आपण, ट्रोपोस्फियरमध्ये आपण प्रामुख्याने विमानाची वाहतूक करू शकतो. म्हणजे प्रामुख्याने वेगवेगळ्या थरांमध्ये ज्या ते त्याचं कार्य व्यवस्थित पद्धतीने चालत असतं. आणि या पृथ्वीपासून 32 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे या ठिकाणी हा बलूनचा भाग दाखवलेला आहे, इथपर्यंत स्ट्रॅटोस्फियर, स्ट्रॅटोस्फियरचा मधला थर इथपर्यंत 32 किलोमीटरच्या थरापर्यंत, पृथ्वी तलापासून 32 किलोमीटर थरापर्यंत या ठिकाणी ओझोनचा थर आहे विद्यार्थी मित्र. त्यामुळे सूर्यापासून आलेली जी काही या एक्झोस्फियरच्या वरती सूर्य असणार आहे, सन असणार आहे, आणि त्याने जी काही सूर्यकिरण पाठवली पृथ्वी तलावरती या ओझोन स्फिअर मधून, त्या ठिकाणी आपण म्हणूया गाळणीद्वारे, ओझोन थर कशा प्रकारचा गाळणीचं काम करत असतो, तो वरची सूर्याची उष्णता शोषून घेतो आणि अतिशय अल्प प्रमाणात सूर्याची उष्णता खाली पाठवतो. त्यामुळे आपल्याला ग्रीन हाऊस इफेक्ट हा जाणवतो. मग हे वातावरण जे आहे, वातावरण आपलं वॉर्म आणि कूल ठेवण्याचं काम हा ओझोन स्फिअर करत असतो. म्हणजे पृथ्वी तलापासून 32 किलोमीटर उंचीपर्यंत हा ओझोन स्फिअर थर आहे, आणि त्याच्यामुळे आपलं जे वातावरण आहे ते उष्ण किंवा पीक वाढीकरता अनुकूल असणारं वातावरण हे तयार होत असतं. विद्यार्थी मित्र हे वातावरण अभ्यासत असताना या वातावरणाची व्याख्या करताना अशा पद्धतीने केलेली आहे की पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या हवेच्या जाड थरास किंवा आवरणास वातावरण असे म्हणतात. ॲटमॉस्फिअरची डेफिनेशन करताना पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या हवेच्या जाड थरास किंवा आवरणास वातावरण असं म्हणतात. मग हा थर कशाचा आहे? विविध गॅसेसचा आहे, विविध गॅसेसचा आहे. आता हे वातावरण कसं आहे? तरंगहीन आहे, कलरलेस, चवहीन, टेस्टलेस, आणि किंवा सुगंधहीन आपण म्हणूया त्याला, हे वासहीन आहे, टेस्टही नाही त्याला आणि स्मेलही नाही आणि कलरही नाही, मात्र विविध वायूंनी बनलेला आहे,
विविध वायूंच्या थरांनी बनलेले आहे. हे कशा कशाचे बघा, याच्यामध्ये नायट्रोजन 78% आहे, ऑक्सिजन 21% आहे, त्याच्यात अर्गॉन 0.9% आहे आणि कार्बन डायऑक्साइड 0.03% आहे. ह्या गॅसेसनं ऑक्सिजन, नायट्रोजन, अर्गॉन आणि कार्बन डायऑक्साइड या वायूंनं बनलेला आहे. या वायूंचा जाड थर, याच्यामध्ये सगळ्यात जाड थर कशाचा आहे, तर नायट्रोजनचा आहे, त्याच्या खालोखाल ऑक्सिजनचा आहे, त्याच्या खालोखाल अर्गॉनचा आहे आणि सगळ्यात लहान थर कशाचा आहे, CO2चा आहे. म्हणून ह्या वेगवेगळ्या थरांनी प्रामुख्याने हे वातावरण बनलेलं आहे. मग हे वायूंचं मिश्रण अकॉर्डिंग टू नासा द गॅसेस इन अर्थ ॲटमॉस्फिअर इन्क्लूड हे पर्सेंटेज दिले, आत्ताच आपण अभ्यासलेलं. तर विद्यार्थी मित्र, निश्चित स्वरूपात हे जे विविध थर आहेत, या विविध थरांमुळे हवामानामध्ये हा बदल होत असतो, हवामानामध्ये हा बदल होत असतो. आणि हा जो बदल आहे, हा बदल प्रामुख्याने काही कालावधीपुरता, अनिश्चित कालावधीपुरता नेहमी होत असतो. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला ह्या संकल्पना चांगल्या पद्धतीने समजले असतील, आपली काय अडचण असेल किंवा एखादी संकल्पना समजली नसेल तर निश्चित स्वरूपात आपण कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न विचारू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर माझा तुमच्याकडे आहे, त्या शंका आपण त्या ठिकाणी विचारू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, आज आपण या ठिकाणी थांबूया. घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.